सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटकात विधानसभा निवडणुकी निमित्त रंगलाय कलगी तुरा. काँग्रेस कडून राहुल गांधी तर भाजप कडून अमित शहा प्रचारात सक्रिय. कर्नाटकात विधानसभा 2018 निवडणुकीच्या प्रचारात जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो. सत्ताधारी काँग्रेसनं सभांचा धडाका लावलेला असून राहुल गांधी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळत आहेत, तर दुसरीकडे भाजपकडून अमित शहा प्रचारात सक्रिय झालेत. एकीकडे या विधानसभेचा कौल त्रिशंकू येण्याचा अंदाज वर्तवला जातोय, त्याच पार्श्वभूमीवर एच डी देवेगौडा यांनी पाठिंब्यास बाबत सूचक विधान केलं आहे. कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती उद्भवल्यास धर्मनिरपेक्षेच्या मुद्द्यावर आम्ही काँग्रेस सोबत जाऊ असं देवेगौडा म्हणाले आहेत. तसेच त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. कर्नाटकाला भाजपच्या सत्ताकाळात प्रचंड अडचणींना सामना करावा लागला. 5 वर्षात भाजपनं 3 मुख्यमंत्री बदलले. हे कर्नाटकासाठी भाजपचं योगदान आहे, परंतु 5 वर्षात काँग्रेसनं एकच मुख्यमंत्री ठेवला. त्यांनी सरकारी नोकरदारांसाठी काय केलं पहा. मी काँग्रेसला महापालिका निवडणुकीत पाठिंबा दिल्यानं माझ्यावर टीकाही करण्यात आली. मी धर्मनिरपेक्षेच्या बाजूने उभा राहिलो असून कधीही भावनिक राजकारण केलं नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा डी जी रामलिंगम यांना विचारणा केली होती की पोलीस विभागात मुस्लिम हवालदार किती आहेत, तेव्हा त्यांनी फक्त 0.01% असं उत्तर दिलं. माणुसकीमुळेच मला आरक्षण मिळालं आहे असंही देवेगौडा म्हणाले. मानकरी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी.